वाशिम जिल्हा परिषद अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे यांच्या भूमिकेविरोधात 10 जून वाशिममध्ये वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मोर्चा काढण्यात आला आहे. शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मैदान ते मुख्य मार्गाने जिल्हा परिषदेवर हा मोर्चा काढण्यात येऊन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. मंगळूरपीर तालुक्यातील ग्राम मसुला येथील बौद्ध समाजाला सामाजिक धार्मिक व सांस्कृतिक वापरासाठी जागा देऊ नये असे आदेश जिल्हा परिषद अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे यांनी BDO मंगळूरपीर यांना दिले. या जातीवादी भूमिकेच्या विरोधात उमेश शिवराडे यांच्या नेतृत्वात मोर्चोद्धारे जोरदार घोषणाबाजी करत चंद्रकांत ठाकरे यांच्यासह इतरांवर अनुसूचित जाती जमाती कायद्यान्वये कायदेशीर कार्यवाही करण्याची मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे. त्याचसोबत 26 जानेवारी 2024 च्या ठरावानुसार संपूर्ण हक्क बौद्ध समाजाला असल्यामुळे जागेचा 8 अ नोंद बौद्ध समाजाच्या नावे करावी आणि न्याय द्यावा अशी मागणी या मोर्चाद्वारे करण्यात आली आहे. या मोर्चामध्ये 100 महिला पुरुष सहभागी झाले होते. तर या मोर्चादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी समता सैनिक दलासह पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. MCN न्यूज मराठी करिता राजेश वानखडे, वाशिम जिल्हा प्रतिनिधी. आज ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशावरून ग्राम मंगळूरपीर तालुक्यातील मौजे मसोला येथे जी ग्रामपंचायतच्या ग्रामसभेच्या ठरावानुसार 26 जानेवारीला जागा देण्यात आली होती सामाजिक धार्मिक वापराकरिता, चंद्रकांत ठाकरे यांनी त्या जागेला विरोध केला आणि 26 जानेवारीच्या नंतर 27 जानेवारीला संबंधित जागेवर जे काही बौद्ध समाजाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो आणि पंचशील ध्वज लावला होता, चंद्रकांत ठाकरेच्या राजकीय दबावाने दुसऱ्याच दिवशी 28 जानेवारीला तो बाबासाहेबांचा फोटो आणि पंचशील ध्वज काढण्यात आला आणि त्या ठिकाणी जो ठराव देण्यात आला तो सुद्धा जातीय देशभावनेतून देण्यात आला. आमचं असं मत आहे की चंद्रकांत ठाकरे यांनी जे काही जातीय देशभावना केली किंवा ज्योती पाटणकर ग्राम सचिव असतील अथवा ते BDO मंगळूरपूरचे रवी सोनवणे असतील यांनी सर्व कामे जातीय देशभावनेतून केलं, त्यामुळे त्यांच्यावर अॅट्रॉसिटीचे गुन्हे दाखल झाले पाहिजे. ज्योती पाटणकर यांना सेवेतून तात्काळ निलंबित केलं पाहिजे आणि ज्योती पाटणकर त्याचनंतर BDO रवी सोनवणे यांच्यावर अॅट्रॉसिटीचे गुन्हे दाखल झाले पाहिजे अशी मागणी वंचित बहुजन आघाडी जिल्हा वाशिमच्या वतीने आम्ही या ठिकाणी जिल्हा पक्ष CEO यांना आज आम्ही निवेदनाच्या द्वारे करणार आहोत.